आजकालच्या तरुणाईचा ऑनलाईन साईटवरून वस्तू खरेदी करण्याकडे अधिक कल आहे. या साईटवरून कोण कधी काय मागवेल याचा कधी नेम नसतो. माढा तालुक्यातील दारफळसिना गावात वास्तव्यास असलेल्या एका तरुणानं ॲमेझॉनवरून कलर प्रिंटर मागवलं आणि नामी शक्कल लढवत प्रिंटर आणि A4 पेपरच्या साह्यानं बनावट नोटा बनवण्याचा जणू उद्योगच घरी सुरू केला होता. हा कारनामा करणारा सिद्धेश्वर शिवाजी कैचे आता पोलिसांच्या हाती देखील लागलाय. त्याचा साथीदार असलेल्या धनाजी पाटलोबा दाडे राहणार वापळे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दोघांचीही रवानगी आता पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. सिद्धेश्वर राहत असलेल्या दारफळ गावातून त्याच्या घरातून टेंभुर्णी पोलिसांनी 10,000 रुपये किमतीचा कलर प्रिंटर तसेच पोलिसांनी सिद्धेश्वरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मिळून आलेले 500 आणि 2,000 67,000 बनावट नोटा देखील जप्त केल्यात. त्याचं झालं असं की सिद्धेश्वर हा धनाजी दाडे यास टमटम घेऊन मोंडनीमच्या जनावरांच्या बाजारात शेळी खरेदीला गेला होता. शेतकरी कुंडलिक यमनाथ लेंगरे राहणार पोखरापूर यांच्याकडून सिद्धेश्वरनं 8 शेळ्या खरेदी देखील केल्या. 5,000 रुपये प्रतिशेळीप्रमाणे 40,000 व्यवहार देखील ठरला. सिद्धेश्वरनं दिलेल्या नोटांची शेतकरी लेंगरे यांना शंका आली आणि त्यांनी दुसऱ्या नोटांची सिद्धेश्वरकडे मागणी देखील केली. मात्र सिद्धेश्वरनं याच नोटा माझ्याकडे आहेत, मी आत्ताच ATM मधून काढून आणलेत अशी बतावणीही मारली. मात्र शेतकऱ्यानं दुसऱ्या नोटांचा हट्ट धरला. मग तिथून सिद्धेश्वरनं पळ काढला. बाजारात असलेल्या शेतकरी आणि पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर सिद्धेश्वर हाती लागला गेला. टमटममध्ये शेळ्या घेऊन गेलेल्या धनाजी दाडे हा देखील कुर्डुवाडीतून अटक करण्यात आला आहे आणि पोलिसांना सिद्धेश्वरनं बनावट नोटा असल्याची कबुली देखील दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शितुळे यांनी केलेल्या तपासातून कलर प्रिंटरने तो घरातच बनावट नोटा बनवत असल्याची बाब तपासातून समोर आली. आणखी याने कोठे बनावट नोटा खपवल्यात का, अन्य साथीदार या प्रकरणात आहेत का, या अगोदर शेळ्यांची खरेदी केली होती का, शेळ्याच खरेदी का करीत होता सिद्धेश्वर, यासह अन्य गोष्टींचा उलगडा लावण्यासाठी टेंभुर्णी पोलीस कसून तपास करीत आहेत. त्यामुळं तरुणांनो, ऑनलाईन साईटवरून तुम्ही वस्तूंची खरेदी कुशाल करा, मात्र त्या वस्तूचा दुरुपयोग करू नका, जेणेकरून तुम्हाला जेलची हवा खाण्याची वेळ तुमच्यावर येईल. सिद्धेश्वरला कलर प्रिंटरचा दुसऱ्या व्यवसायासाठी देखील वापर करता आला असता, मात्र झटपट धन कमाईचा लागलेला मोह त्याला जेलमधून आज घेऊन गेलाय. ऑनलाईन रिपोर्ट संदीप शिंदे, माढा. अशाच ताज्या घडामोडींसाठी तुम्ही ऑनलाईन माढाला सबस्क्राईब करायला विसरू नका. बनावट नोटांचं प्रकरण आहे ते नेमकं काय आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? यामध्ये फिर्यादी कुंडलिक लेंगरे हे त्यांची जनावर विकण्यासाठी मोडलिमच्या बाजारात गेले होते. तिथे त्यांनी आरोपी सिद्धेश्वर केचे व त्याचा एक साथीदार यांच्यासोबत जनावरांचा व्यवहार केला आणि आरोपीने त्यांना ज्या नोटा दिल्या त्या बनावट असल्याबद्दल त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी आरोपीला दुसऱ्या नोटा देण्याबद्दल आग्रह केला. त्यावेळी आरोपी पळून जाऊ लागला. त्यावेळी त्यांनी पोलिसांना हाक मारली असता बाजारात पेट्रोलिंग करणारे आमचे मोडलिंग दूर क्षेत्राचे हवालदार भोसले आणि पोलीस नाईक आत्तार यांनी आरोपीस पाठलाग करून पकडले. त्याच्या आरोपीच्या माहितीने दुसरा आरोपी जो त्यांच्या खरेदीच्या शेळ्या घेऊन गेला होता त्यालाही पकडण्यात आले. याशिवाय आरोपीला अटक करून सध्या आम्ही तपास करत आहोत. आरोपीकडून त्या नोटा छापण्याची प्रिंटर मशीन जप्त केलेली आहे. याशिवाय पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात. नेमकं हे प्रकरण काय किंवा बनावट नोटांचा आणखी कोणाचा समावेश असेल वगैरे, रॅकेट वगैरे उघड होण्याची शक्यता वगैरे आहे का? अजून तसं काही माहिती मिळालेली नाही. नेमकं प्रिंटिंग मशीन कुठून वगैरे, ॲमेझॉन वगैरे? प्रिंटिंग मशीन हे आरोपी सिद्धेश्वर केचे याचे घर दारफळसिना इथून जप्त केले आहे.